काय नेमका असा म्हणाल? मी डॉक्टर अमर देशमुख, शिवछत्रपती संघटना। महत्वाचं काय झालं की जे गुणेगुणी नेते जे भाजपसाठी लाजून लाजून करतात त्यांना तोंड पुसण्याचं काम झालं। सारखी संघटना झाली, नरेंद्र पाटील महामंडळात झालं, याला आम्हाला अभिमान आहे। पण मुद्दा आरक्षणाचा होता, मी आरक्षणाचं नाही झालं। त्यांनी टाइम फ्रेम नाही दिली गेली, नुसती बैठक बोलवली आणि पुढच्या फळीतल्याच लोकांना बोलायला दिलं, सर्वसामान्य माणूस बोलायलाच दिला नाही। सर्वसामान्य जसे पहिल्या मुख्यमंत्र्याकडे बडवे होते तसे ह्या मुख्यमंत्र्याकडे पण बडवे। कारण शेवटच्या मराठा समाजाची बैठक बोलवली, शेवटच्या समाजाला सुद्धा बोलता आलं पाहिजे। एकंदरीत फक्त पहिल्या फळीतल्याच लोकांनी बोलायचं आहे, त्यामुळे महत्वाचे मुद्दे राहून गेले। आणि जे संघटना आहे किंवा ज्या दोन संस्था उभ्या केल्या स्वायत्त याच्यावरच जास्त बोललं गेलं, तर आमची एक विनंती आहे मुख्यमंत्र्याला आपल्या सर्वांच्या माध्यमातून, येणाऱ्या काळात त्यांनी मेन आरक्षणासाठी बैठक घ्यावी, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि परत एकदा ठोक मोर्चा काढल्याशिवाय राहणार। एकूण आजच्या बैठकीवर तुम्ही समाधानी नाही? नाही, अजिबात नाही। आमचा जो सर्वसामान्य वर्ग आहे तो आजच्या बैठकीत समाधानी नाही। आणि महत्वाचं काय, सुरुवात झाली आहे, आशा आहे। पण एकंदरीत सर्व मुख्यमंत्री महोदयांना आमचं सांगणं आहे की पहिल्या फळीतले जे मागा 2.5-3 वर्षापूर्वी लोक होते त्यांना न घेता विचारवंतांना, न्यायाधीशांना, समाजातल्या वेगवेगळ्या रिसर्च करणाऱ्या लोकांना घेऊन आपण आरक्षणासाठी पुढे जाऊ।